सांगली कडेगाव तालुक्यात पावसाळ्यात पाणी टंचाई सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील वांगी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे त्यामुळे बऱ्याच गावातील तलाव बंधारे ओढे आटले आहेत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई झाली आहे कडेगाव तालुक्यात गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता अनेक गावातील नद्या ओढे बंधारे तलाव ओसंडून वाहत होते मुसळधार पावसामुळे अनेक गावातील रस्ते काही दिवस पाण्याखाली होते त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही मात्र यावर्षी पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे पेरलेले चांगले उगून आले आहे मात्र पावसाअभावी आता ते वाळू लागले आहे खरीप पीक वाया गेले तर जनावरांच्या चाराची समस्या शेतकऱ्यासमोर वर्षभर निर्माण होणार आहे त्यामुळे पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर गंभीर बनला आहे शिवाय वर्षभराच्या अन्नधान्याची कमतरताही शेतकऱ्यांना भासणार आहे सध्या तालुक्यात सोयाबीन भुईमूग भी ज्वारी उडीद मक्का यासह अन्य पिकांची तेवीस हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरवर पेरणी झाली आहे मात्र सध्या पावसाअभावी पिके वाळू लागल्याने पिके कशी जगायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर आहे तर काही ठिकाणी पावसाअभावी पिकाची उगवण न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे